आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. भाजपचा कुठलाही नेता कोणत्याही महिलेबद्दल अभद्र किंवा चुकीचे शब्द वापरू शकत नाही. देवेंद्र फडणवीसांचं पेडणेकर शेलार वादावर स्पष्टीकरण. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांमध्ये कुठलंही तथ्य नाही. देशमुख लवकरच या प्रकरणातून बाहेर पडणार. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची स्पष्टोक्ती. आणि ओबीसी आरक्षणावर तोडगा निघतपर्यंत कुठल्याच निवडणुका नको. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचं प्रतिपादन. भाजपचा कुठलाही नेता आणि विशेषतः आशिष शेलार हे कोणत्याही महिलेबद्दल अभद्र किंवा चुकीचा शब्द वापरू शकतच नाही. महापौरांबद्दल तर अजिबात नाही असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आशिष शेलार यांच्या बाजूने मांडले. शिवसेना नेत्या व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या संबंधी केलेल्या आक्षेपार्ह विधानासंदर्भात भाजप आमदार आशिष शेलार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आपली भूमिका मांडताना म्हणाले की आशिष शेलार हे कुठल्याही महिलेबद्दल अभद्र व चुकीचा शब्द वापरू शकत नाही. महापौरांबद्दल तर नाहीच नाही, सामान्य महिला असो किंवा महापौर, कुठल्याही महिलेबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. आशिष शेलार यांच्या बोलण्याचा विपर्यास करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष शेलार नेहमी शिवसेनेविरोधात आक्रमकतेने बोलतात, म्हणून त्यांना शांत करण्यासाठी असं केलं गेलं असावं अशी शंकाही फडणवीस यांनी व्यक्त केली. खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचा कुठलाही नेता आणि विशेषतः आशिष शेलार हे कोणत्याही महिलेबद्दल अभद्र किंवा चुकीचा शब्द वापरू शकत नाहीत. महापौरांबद्दल तर बिलकुलच नाही. काल त्यांची प्रेस कॉन्फरन्स किंवा त्यांचा जो काही प्रेस नोट आहे याचा अतिशय चुकीचा अर्थ काढून आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कदाचित आशिष शेलार हे शिवसेनेच्या विरुद्ध आक्रमकतेनं बोलतात म्हणून त्यांना शांत करण्याकरता अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला का, हा देखील एक प्रश्न आहे. मात्र मी हे खात्रीने सांगू शकतो, महापौरांबद्दल किंवा कुठल्याही महिलेबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे, त्यामुळे आशिष शेलार किंवा भाजप कोणीही त्यांच्याबद्दल वाईट किंवा चुकीचे शब्द वापरू शकत नाही. भाऊ, नागपूर MLC मध्ये काँग्रेस उमेदवार बदलण्याच्या तयारीत आहे, आयात केलेला उमेदवार आला पण कन्फ्युजन तयार झालं. काँग्रेसने उमेदवार बदलला काय आणि तोच ठेवला काय, काहीही त्याचा परिणाम होणार नाही. ही निवडणूक चंद्रशेखर बावनकुळेजी अतिशय मोठ्या फरकानं जिंकणार आहेत. मला असं वाटतं की काही बाबतीत राजकारणापेक्षा दूर आपण राहिलं पाहिजे आणि विशेषतः जिथे सेना प्रमुख CDS यांचा विषय आहे त्या ठिकाणी असे लूज स्टेटमेंट देण्याच्या ऐवजी देशाची आता सर्वोच्च प्राथमिकता हा अपघात का झाला ही आहे, त्याकरता तिन्ही सेनांची मिळून समिती तयार करण्यात आलेली आहे. ती समिती त्या संदर्भातली चौकशी करते आहे, त्यामुळे ती चौकशी होतपर्यंत याबद्दल बोलणं हे अतिशय अनुचित अशा प्रकारचं. जे वाक्य मी बोललो त्या वाक्याचा विपर्यास करून माझ्यावर खोट्या केसेस केल्या जात असून जे मी बोललोय ते आजही सोशल मीडियावर आहे, त्या विधानावरून केस बनत नाही असा आरोप आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकरांवर केला. सत्य समोर येईलच. आज सत्तेचा आणि पोलिसांचा दुरुपयोग आणि गैरवापर करून जरूर तुम्ही माझ्यावर खोट्या केसेस केल्या असतील. माझा सवाल अजून तोच आहे, नायर इस्पितळामध्ये 4 महिन्याचं ते बालक मृत्युमुखी का पडलं, त्याच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्युमुखी का पडले, त्यांची माता तिचा मृत्यू का झाला, नायर मध्ये रुग्णांना त्या ठिकाणी योग्य वेळेला सेवा सुविधा का नाही मिळाली, आणि या प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत म्हणून जे मी बोललो नाही ते मुद्दामून निर्माण करून माझ्यावर खोट्या केसेस टाकल्या जात आहेत. जे मी बोललो
हे आजही फेसबुकवर जनतेसमोर आहे आणि त्यामुळे जी केस बनू शकत नाही त्याची केस खोट्या पद्धतीने जरूर तुम्ही केली असाल पण माझा आवाज तुम्ही दाबू शकणार नाही. सरकारच्या नाकर्तेपणा विरुद्धचा संघर्ष मी अजून कडवा करीन. कोस्टल रोडचा भ्रष्टाचार काढला म्हणून खोटा केसेस करतायत का? नायर इस्पितळातील मृत्युमुखी पडलेल्या जनतेला न्याय द्या हे म्हटल्यावर खोटा केसेस करताय का? ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण टिकलंच पाहिजे म्हणून माझं निलंबन करताय का? सावरकरांच्या बाबतीमध्ये अपमान कोणी करू नये हा प्रश्न उपस्थित केला तर धमकावणाऱ्या नोटीस देतायत का? मी आणि माझे सहकारी या दबणार नाही, घाबरणार नाही, झुकणार नाही. हा जो अहंकार ठाकरे सरकारचा आहे त्याविरुद्धचा संघर्ष अजून कडवा केला जाईल. न्यायालयात मध्ये तर माझी बाजू मांडीनच पण समस्त जनतेच्या सेवेचा घेतलेला वसा बिलकुल टाकणार नाही आणि म्हणून आज या ठिकाणी खोट्या पद्धतीने केलेल्या केसेसमध्ये पोलिसांनी सत्तेचा जो दुरुपयोग केला त्याचा मी निषेध करतो आणि संघर्षाची ग्वाही देतो. कुठलेही कारण नसताना अनिल देशमुख यांना अटक करून ठेवण्याचा प्रयत्न केंद्रीय एजन्सी करत असून त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपात काही तथ्य नाही असे मत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अनिल देशमुख यांच्या ईडी प्रकरणावरून दिले. संपर्क मंत्री म्हणून आम्ही पर्यायी व्यवस्था जाहीर करणार असून महाविकास आघाडी सरकारमध्ये रिक्त असलेल्या आमच्या पक्षाच्या मंत्रीबाबत योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. अपेक्षा आहे अनिल देशमुख जी लवकरच बाहेर येतील. मुद्दा म्हणून कोणतेही कारण नसताना त्यांना अटक करून ठेवण्याचा सतत प्रयत्न केंद्रीय एजन्सीज करतात. ते बाहेर आल्यानंतर हा प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल पण विलंब झालेला आहे हे खरं आहे आणि असं असेल तर मग पर्यायी व्यवस्था आम्ही लवकरच जाहीर करू. वारंवार त्यांच्या कोठडीत वाढ होत आहे म्हणून पर्यायी व्यवस्थेची लवकरच व्यवस्था करू. हमें उम्मीद है जल्द आनी चाहिए क्योंकि अभी कोई ऐसा नहीं रहा है कि जिस वजह से उनको अंदर रखने की आवश्यकता है. वो जो भी उनके ऊपर आरोप थे उसमें कोई भी तथ्य नहीं है. ये अभी सबके सामने आया है. जिनके नाम लिए जा रहे थे वाजे के साथ और दो जन जो थे उन्होंने भी बताया है कि जो बात परमवीर सिंह जी ने उनके लेटर में कही थी उसमें कोई तथ्य नहीं है. अब उनको अंदर रखने की कोई आवश्यकता नहीं है. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण मुद्द्यावर तोडगा निघतपर्यंत निवडणुका स्थगित करण्यात याव्या असे विधान दिले. यासंबंधी भुजबळ यांनी ज्येष्ठ विधितज्ञांच्या भेटीही घेतल्या. ते म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण संबंधात सर्वोच्च न्यायालयात 13 डिसेंबरला सुनावणी होणार आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राज्यात 21 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारने प्रयत्न करायला हवे. जो है विधित जो है बड़े वकील जो है हम उनको दरख्वास्त कर रहे हैं कि हमारी केस को सुप्रीम कोर्ट के सामने रखे और सुप्रीम कोर्ट से जो है ये ऑर्डर पास करें. इलेक्शन हो तो सत्ता हो, अगर उसको स्टे हो स्थगिति मिले तो सबको स्थगिति मिले, कोई इलेक्शन ना हो. ओबीसी के ओबीसी को छोड़कर इलेक्शन ना हो, यही हम उनसे विनती कर रहे हैं. कल्याणमध्ये 1.5 वर्षाच्या निष्पाप मृत्यू प्रकरणी डॉक्टर आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका निष्पाप चिमुकलीवर चुकीच्या उपचारामुळे तिचा मृत्यू झाला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. कल्याणमध्ये उपचारादरम्यान काही महिन्यांपूर्वी 1.5 वर्षांच्या निष्पाप मुलीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी चिमुकलीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मात्र कोणताही पुरावा नसल्याने पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर मुलीच्या पालकांनी न्यायासाठी कल्याण न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर डॉक्टरांशी झालेल्या संभाषणाच्या स्टिंग ऑपरेशन नंतर केलेल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या आधारे संबंधित डॉक्टर आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मेरी लड़की थोडा हलका खाली बुखार था तो मैं डॉक्टर अंसारी के पास लेके गई. मैं इधर नई गोइनवाड़ी कचोरे में रहती हूँ. मैं डॉक्टर अंसारी के पास लेके गई तो बोलता अच्छा ठीक है. बोले उन्हें दवा दिए 5 तारीख को. हाँ 5 तारीख को दवा दिए. फिर 6 तारीख को फिर मैं लेके गई इनको. मैं बोली डॉक्टर साहब आपके दवाई से ज़्यादा ही हो रहा है मेरी लड़की को. मैं बोली तो बोलने लगे नहीं आप मेरा इलाज करो, बोलते अच्छी हो जाएगी तुम्हारी लड़की. मैं उनको उन्हें क्या कि एक दवा दी है और भाप दी है मेरी लड़की को. तो मेरी लड़की वहाँ के वहाँ ख़त्म हो गई लेकर आने के बाद. 2 बजे गई थी मैं सर, उसके बाद वहाँ से लेकर आई 7:30 बजे. मेरी बेटी 7 बजे ख़त्म हो गई. आधे घंटे के अंदर मेरी लड़की वहाँ ख़त्म हो गई. उन्हें क्या मालूम क्या दवा दी है. डॉक्टर अंसारी के ऊपर कार्रवाई होना चाहिए क्योंकि ना मेरी लड़की को मर के 6 महीना हो गया. मैं पुलिस चौकी गई
इन लोगों ने मेरे दोनों कंप्लेंट नहीं लिए। मैं फिर राजेंद्र दादा के पास आई तो रेखा ताई के यहाँ से मुझे फुल मदद हुई कि नहीं तो हम लोग की तरफ से होएगी करके। तो आज 6 महीने से रेखा ताई हम लोगों का बहुत साथ दे रहे, सत्येंद्र दुबे भी हम लोग का बहुत साथ दे रहे, हम लोगों का 1 रुपये नहीं लगा, सब कर रहे रेखा ताई और हमारा सत्येंद्र दुबे। अभी हम लोगों को पुलिस जल्द से जल्द उसको उठाना चाहिए, हम लोगों को कार्रवाई चाहिए। अभी तक उसको ये नहीं करा, अरेस्ट नहीं किए बोलते। हम लोगों को चाहिए इंसाफ, जैसा हमारी लड़की खत्म हुई वैसा हम लोगों को भी इंसाफ चाहिए। वे झाले का छोटे से ब्रेक ची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। प्रभाग आराखडा मंजूर न झाल्याने नागपूर महानगरपालिका निवडणूक लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यातच ओबीसी आरक्षणाचा तिढा कायम असल्यामुळे राजकीय वातावरणात गरम आहे। कुठलाही पक्ष ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक लढण्यास इच्छुक नाही। येत्या फेब्रुवारी मार्च मध्ये होणारी निवडणूक लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। 2017 निवडणुकीसाठी 2016 महिला व पुरुषांसाठी आरक्षित जागांचे ड्रॉ काढण्यात आले होते। प्रभाग आराखडीही निश्चित झाला होता, मात्र यंदा ही सर्व प्रक्रिया 1.5 महिन्यांसाठी लांबली। निवडणूक आयोगाने जर तत्परता दाखवली नाही तर यास आणखी विलंब होण्याची शक्यता आहे। मार्च व एप्रिल मध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतात, त्यामुळे निवडणूक मे महिन्यात होतील असा दावाही काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे। तर याविषयी काही मोठे अधिकारी प्रतिक्रिया देण्यास इच्छुक नसल्यास दिसून येत आहे। त्यांचं म्हणणं आहे की 3 डिसेंबरला कच्चा आराखडा निवडणूक आयोगाला पाठवण्यात आला आहे, आता तेच त्यावर आपत्ती किंवा उपाययोजना मागवून फायनल आराखडा सादर करतील। ड्रॉ ते निवडणुकीचे कार्यक्रम तेच ठरवतील। प्रेयसीचे लग्न ठरल्याने दुखावलेल्या प्रियकराने तिला मॉलमध्ये नेऊन तिचा गळा आवळून खून केला। बेपत्ता प्रकरणाच्या पोलीस तपासादरम्यान बुधवारी हा प्रकार उघडकीस आला। गणेशपेठ पोलिसांनी मॉलमधून मृतदेह जप्त केला आहे। मोमिनपुरा येथील रहिवासी मुजाहिद अन्सारी आणि गिट्टी खदान येथील रहिवासी फरजाना यांचे प्रेम संबंध होते। अलीकडेच फरजानाच्या कुटुंबियांनी तिचे लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरवले। ती लवकरच लग्न करणार होती, यामुळे मुजाहिदला खूप दुःख झाले होते। योजनेनुसार त्याने फरजानाला 2 डिसेंबर रोजी दुपारी 1 च्या सुमारास सदर येथे भेटण्यासाठी बोलावले। येथून दोघे गणेशपेठच्या इम्प्रेस मॉलमध्ये गेले। मॉलच्या 4th मजल्यावरील खोलीत नेऊन मुजाहिदने फरजानाची गळा आवळून हत्या केली। त्यानंतर तो तिथून निघून गेला। दरम्यान फरजाना घरी न परतल्याने कुटुंबियांनी पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली होती। तपासात गुंतलेल्या पोलिसांनी फरजानाचे कॉल डिटेल्स शोधले, यामध्ये मुजाहिदचे अखेरचे बोलणे झाल्याचे उघड झाले। पोलिसांनी मुजाहिदला ताब्यात घेतले, त्याची कठोर चौकशी केली असता त्याने संपूर्ण घटना सांगितली। यानंतर पोलिसांनी तिच्या सांगण्यावरून एम्प्रेस मॉलच्या 4th मजल्यावरून फरजानाचा मृतदेह ताब्यात घेतला। महाराष्ट्रातील जनतेसाठी एक आनंदाची बातमी आहे। राज्यातील पहिला ओमिक्रॉन बाधित रुग्ण आता पूर्णतः ठीक झाला असून डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला आहे। कल्याण येथील रहिवासी असलेला हा रुग्ण काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून 22 नोव्हेंबरला डोंबिवली इथे आला होता। जो राज्य में जो पहली ओमिक्रॉन की पॉजिटिव केस पाई गई थी डोंबिवली शहर में, तो वो कोविड हॉस्पिटल में एडमिट थे। आज उनका रिपोर्ट नेगेटिव आने से उनको डिस्चार्ज दिया गया है। उनकी जो प्रकृति उनकी जो है स्वास्थ्य उत्तम है, उनको 7 डेज का होम आइसोलेशन एडवाइस किया है। चिंचोली येथील शांतीवनात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वापरातील वस्तू आणि साहित्याचा मौल्यवान वारसा जतन करण्यात आल्याचे नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी सांगितले। बाबासाहेबांच्या वस्तूंच्या या संग्रहालयात विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले। नागपूरच्या काटोल रोडवर असलेल्या शांतीवन चिचोली येथे बाबासाहेबांच्या जीवनोपयोगी वस्तूंचा संग्रह असून त्यावर रासायनिक प्रक्रियेने पुनरुज्जीवन करण्याचे काम थांबले आहे।
तर आंबेडकर संग्रहालयासाठी निधीची कमतरता असल्याने येथे बाबासाहेबांच्या संग्रहाचे बांधकाम कधी पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. विभागीय आयुक्तांच्या भेटीनंतर चिचोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तू संग्रहालयाचे अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. यासाठी धनराशीची कमी पडणार नाही असेही सांगितले जात आहे. महापालिकेच्या तोडू पथकाने बुधवारी नागपुरात अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याचे काम प्रचंड गदारोळात पूर्ण केले. बुधवारी कारवाई सुरू असताना अतिक्रमण धारकांनी एकच गोंधळ घातला. मात्र स्वतः गिट्टी खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कल्याणकर व उपनिरीक्षक घुगे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवून मार्गक्रमण केले, त्यामुळे पथकाने कारवाई पूर्ण केली. याशिवाय जिल्हा दंडाधिकारी कार्यालय परिसरातून एक ट्रक असा माल जप्त केला. त्याचबरोबर हनुमान नगर झोनच्या शेवटच्या तुकडोजी पुतळा चौक ते छोटा ताजबाग, आयुर्वेदिक महाविद्यालय, कमला नेहरू विद्यालय, ई देशमुख नॅशनल स्कूल पर्यंतचा रस्ता व पदपथावरील अतिक्रमण हटवण्यात आले आहे. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.